मुंबईत 16 जूनला मोठी भरती येणार आहे, त्यावेळी 4.87 मीटरच्या लाटा उसळतील. या आठवड्यात समुद्राला सलग 6 दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळतील. जर अतिवृष्टी मात्र या काळात झाली तर पाणी तुंबू शकतं. पावसाळ्यात तब्बल 22 वेळा मोठी भरती असणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराबद्दल आलेल्या नवीन रिपोर्टमुळे चिंता वाढली आहे. मुंबई शहर दरवर्षी 2 मिलीमीटर वेगानं बुडत असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईत पूरस्थितीचा धोकाही वाढतोय. यामागे भूगर्भीय घटना कारणीभूत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कास भागात झालेल्या पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. पर्यटक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांत उंचावर बसलेल्या कास भागात मोठ्या संख्येनं पर्यटक दरवर्षी येत असतात. सध्या रिमझिम कोसळणारा पाऊस आणि दाट धुकं असं वातावरण तयार झाल्यामुळे पर्यटकांची रिलचेल वाढली आहे. मनमाडच्या कळवणच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम 2 वर्ष उलटूनही अपूर्ण अवस्थेतच आहे आणि पहिल्याच पावसात कळवण बसस्थानकासमोर तळ साचलं होतं. तर पुलावर काम न झाल्यानं खड्डे आणि चिखलातून मार्ग काढताना वाहन चालकांना त्रास होतोय. संतगतीनं सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये वसलेल्या 64 गावांमध्ये धान्य पुरवठा नवसंजीवनी योजनेअंतर्गत करण्यात आलाय. पावसाळ्यात दुर्गम अशा या गावांचा संपर्क तुटतो आणि नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे 4 महिन्यांसाठी 52,000 पेक्षा अधिक नागरिकांना पुरेल एवढा धान्य पुरवठा करण्यात आलाय. यवतमाळच्या उमरी पठार ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हंडाभर पाण्यासाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागते. गावात 3 सार्वजनिक विहिरी असून त्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यामुळे शासन याकडे लक्ष देऊन जवळ असलेल्या अरुणावती प्रकल्पावरून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा शासनानं द्यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर भादाणे गावाजवळ बांधण्यात आलेल्या केटी बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसराला नवसंजीवनी मिळाली आहे. 120 मीटर लांबीच्या या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर 79 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे. तसंच आजूबाजूचं सुमारे 65 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. भंडारा जिल्ह्यात यंदाची धान खरेदी अपुरीच राहणार असल्याचं चिन्ह आहे. आतापर्यंत 388,000 क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी झाली आहे. जिल्ह्याला 8,69,000 क्विंटल खरेदीची मर्यादा दिली आहे. त्यामुळे रब्बीतील संपूर्ण धान खरेदी होण्याची शक्यता नाही. मर्यादा वाढवल्यानं धान खरेदीला वेग आलाय. खरीप हंगामात शेतकऱ्यांना महाग खतं बी बियाणं बोगस खतं विकणाऱ्या 18 कृषी केंद्रांना आतापर्यंत कृषी विभागानं टाळं ठोकलंय. औरंगाबाद जालना आणि बीड जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. बोगस बियाणांची 260 पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. कृषी केंद्र त्रास देत असेल तर कृषी विभागात तक्रार दाखल करावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय. यवतमाळमध्ये प्रतिबंधित HTBT कापूस बियाणांची लागवड केली जाते. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी सरकारनं या बियाणांवर बंदी घातली आहे. मात्र तरीही यवतमाळमध्ये सर्रास हे बियाणं वापरलं जात आहे. HTBT कापसाला फवारणीचा खर्च कमी येतो, शिवाय उत्पादनही दुप्पट मिळतं. त्यामुळे या बियाणांवरील निर्बंध हटवावेत अशी मागणी शेतकरी संघटना करत आहे. लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या स्वाक्षरीनं नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सतत घसरण होते. त्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना क्विंटल मागे 1,000 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलंय. पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्यानं भात शेती लागवड रोजगार हमीतून करून द्या अशी मुख्य मागणी आहे. खासदार राजेंद्र गावित आमदार राजेश पाटील यांनी देखील या आंदोलनात हजेरी लावली. आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं यासाठी पंढरपूर मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, विश्वस्त संभाजी शिंदे, माधवी निगडे उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरपूरला मार्गस्थ झाली. निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरापासून पालखी मार्गस्थ झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात असणार आहे. विठोबाच्या लाडू प्रसादाला महागाईचा फटका बसलाय. 15 रुपयांना मिळणारा लाडू आता 20 रुपयांना मिळणार आहे. मंदिर समितीच्या वतीनं भाविकांना
लाडू प्रसादाची विक्री केली जाते। वाढत्या महागाईचा असाही फटका विठू भक्तांना बसलाय। साखर तेल डाळीसह मजुरी दरात वाढ झाल्याने लाडू प्रसाद विक्रीतही 35 ते 40% इतकी दरवाढ करण्याचा निर्णय समितीने घेतलाय। वाशिमच्या मालेगाव शहरात शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी दाखल झाली। मालेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात पालखीचं आगमन होताच दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही। अग्रस्थानी महाराजांचा अश्व आणि अखेरीस पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती। यंदा चांगला पाऊस पडावा असं साकडं श्रींचरणी भक्तांनी घातलं। पुण्यातल्या खेड तालुक्यात दौंडकरवाडीमध्ये भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला। वेताळबुवा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त ही शर्यत आयोजित केली होती। या बैलगाडा शर्यतींचं खास आकर्षण ठरलं ते छोट्या वासरांनी वाऱ्याच्या वेगानं गाजवलेला घाट। भर पावसातही बैलगाडा शौकीनांनी बैलगाडे पळवत शर्यतीचा आनंद लुटला। वटपौर्णिमा सणाच्या निमित्तानं उरणच्या बाजारात कोकण कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात फणस विक्रीसाठी आले आहेत आणि ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दीही होताना दिसतीये। फणसाचे 40 ते 50 रुपये दरानं तर गरे 200 ते 500 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। औरंगाबाद शहरात पत्नी पीडित संघटनेनं वटपौर्णिमेच्या प्रथेला विरोध करत पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा घातल्या। पुढल्या जन्मी ही बायको नको असं म्हणत या सदस्यांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली। वाळूज परिसरातील पत्नी पीडित आश्रमात हा कार्यक्रम पार पडला। सर्व कायदे महिलांच्याच बाजूनं असल्यानं पुरुषांवर अन्याय होतोय, सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली। नाशिक शहरात एकनाथ शिंदे या व्यक्तीनं वास्तुशांतीऐवजी घरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली। गंगापूर रोड परिसरातील शिरीन मिडो परिसरात महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। फटाके वाजवून भारत मातेच्या गजरात मोठ्या संख्येनं त्यांचे नातेवाईक सहभागी झाले होते। यवतमाळमधील साजिद सयानी यांचं कुटुंब गेल्या 2 वर्षांपासून पाकिस्तानात अडकलेलं आहे। साजिद यांचा विवाह पाकिस्तानातील कराचीमधील जैनाब यांच्याशी झाला होता। 2018 जैनाब यांच्या आईची प्रकृती बिघडल्यानं ते दोघं कराचीला गेले। व्हिसा संपल्यानं साजिद परतले, मात्र त्यांची पत्नी आणि 2 मुली कागदपत्रांच्या अडचणींमुळे तिथंच अडकले आहेत। नागपूरमध्ये दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्यात ढगांच्या गडगडाटासह नागपुरात पावसानं हजेरी लावली। उष्णतेची तीव्रता कमी झाली असली तरी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नागपूरमध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय। जलधारांऐवजी घामाच्या धारांनी नागपूरकर त्रस्त झाले होते, त्यामुळे या पावसामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय। विजेवरील पहिली शिवाई एसी बस पुणे औरंगाबाद मार्गावर चालवण्यात येणार आहे। जुलै अखेरीसपर्यंत औरंगाबाद मार्गावर ही शिवाई बस धावणार आहे। राज्य सरकारनं म्हाडा सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल केला आहे। त्यानुसार पुणे मंडळाच्या सोडतीला नवीन उत्पन्न मर्यादा लागू झाली आहे। याआधी मासिक 25,000 ते 50,000 रुपये उत्पन्न असणारा अल्पगटात मोडत होता, मात्र आता हा गट 50,000 ते 75,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्न धारकासाठी असल्यानं मासिक 50,000 रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या इच्छुक सोडतीतून बाद ठरलाय। पुण्यामध्ये ट्रॅफिक पोलीस आता दंड आकारणार नाही। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता पुण्यामध्ये दंड आकारला जाणार आहे। वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या रूपात लूट होत असल्याच्या शेकडो तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेच्या ताफ्यात काही दिवसांतच नवीन एसी लोकल दाखल होणार आहेत। या लोकलच्या सीएसएमटी ते कल्याण बदलापूर दरम्यानच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत, त्यामुळे फास्ट आणि सेकंड क्लासचा पास असलेल्या प्रवाशांना एसी लोकलच्या सिंगल प्रवासासाठी फरकाचे पैसे देऊन प्रवास करण्याबाबत विचार सुरू आहे। पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केल्यास त्यांना महापालिका आर्थिक मदत करणार आहे। पर्यावरण समतोल राखण्याच्या उद्देशानं ही मदत केली जाणार आहे। दुचाकी वाहन घेतल्यास 10% अनुदान किंवा 10,000 रुपये तर 4-चाकीसाठी 10% अनुदान किंवा 1,50,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेनं अनधिकृत बांधकाम कारवाई मोहिमेत फर्निचरच्या दुकानांवर कारवाई केली आहे। जगताप डेअरी ते वाकड या रस्त्याच्या बाजूला असलेल्या फर्निचरच्या दुकानांवर कारवाई झाली आहे, त्यामुळे आता तिथं रस्त्यावरच फर्निचरची विक्री सुरू आहे आणि फर्निचर स्वस्त मिळेल म्हणून तिथे गर्दीही होतीये।
सागरी मार्गावरच्या प्रवासी लॉन्च सेवा बंद करण्यात आल्या. उरणमध्ये विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. त्यामुळे गेटवे एलिफंटा, जेएनपीए, मोरा भाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरची सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मात्र यामुळे गैरसोय होणार आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट प्रक्रियेसाठी आता ऑनलाईन वेब प्रणाली येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. विशेष विकेंडला प्राणी संग्रहालयात पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पर्यटकांना तिकीटासाठी 2 ते 3 तास रांगेतच उभं राहावं लागतं, पण पर्यटकांना आता घर बसल्या तिकीट काढता येणार आहे. अमरावतीत पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनासाठी लसीकरण मोहीम राबवली जाते. सुमारे 5,94,000 पशुधनाचं लसीकरण होणार आहे. पावसाळ्यात प्रामुख्यानं गायी आणि म्हशींना घटसर्प, एकटांग्या तर शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार आजार होतो, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलंय. मनमाडच्या नांदगावमध्ये कांद्याच्या वखारीत कोब्रा जातीच्या नागाची दहशत पसरली. व्यापारी सचिन फोफलिया यांच्या कांद्याच्या वखारीत गोणी भरण्याचं काम सुरू होतं. अचानक कोब्रा नाग फणा काढून उभा राहिला, त्यामुळे कामगारांमध्ये घबराट पसरली. सर्पमित्रांना या 5 फूट लांबीच्या नागाला शिताफीनं बरणीत बंद केलं. वर्ध्याच्या रुक्मिणी परिसरात 2 सापांचं मिलन पाहायला मिळालं. यात विषारी जातीचा साप म्हणजे मण्यार आणि धामणी यांचं मिलन सुरू होतं. जवळपास 1 तासाभरापासून हे मिलन सुरू होतं. हे मिलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात आठवडाभर अज्ञात वासात गेलेले हत्ती पुन्हा परतलेत. या हत्तींच्या कळपांना येताच हवाळे गावातील मधुसूदन गवस आणि आत्माराम सडेकर यांच्या माड आणि केळी बागायतीची नासधूस केली. नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाले. नाशिकमध्ये विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुखरूप सुटका करण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आलं. नांदगाव तालुक्यातील गोंडेगावचे शेतकरी राजेंद्र गवळी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचं समजलं. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. तातडीनं वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या कसरतीनं कोल्ह्याला सुरक्षित बाहेर काढलं. चंद्रपुरात T149 वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी आदेश दिलेत. मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात किमान 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या वाघाचा तालुक्यातील भादुर्णा, रत्नापूर, मारोडा, पडझरी, काटवन आणि करवन परिसरात वावर आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबादच्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. 2:30 वाजेपर्यंत कोरम पूर्ण न झाल्यानं 4 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचं कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांनी जाहीर केलं. विरोधी सभासदांनी त्याला विरोध करत गोंधळ घातला, यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे